मी सौ राधिका भगवान सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देते। ही दिवाळी आणि संपूर्ण पुढचे वर्ष आपल्याला सुखासमाधानाचे समृद्धीचे भरभराटीचे जाऊ। समाधानाचे असं म्हणायचं की समाधानाला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे, तर आपल्या सर्वांना ही दिवाळी समाधानाची जाऊ। साधारण कोजागिरी म्हणजे दिव्याचा उत्सव म्हणायला हरकत नाही। माणसाच्या मनात अनेक प्रकारचे अंधकार असू शकतात, दारिद्र्याचा अंधकार असेल, अज्ञानाचा अंधकार असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा अंधकार असेल, तर त्याच्यावर मात कशानं करायची, तर दिव्याच्या उजेडानं करायची। दिवाळीला दिव्याचा उत्सव असे म्हणतात। वसुवारस दिवशी आपण गायीची पूजा करतो, तर या गायीची पूजा का करायची, तर गायी एका बैलाला जन्म देते। बैल हा शेतात राबतो आणि आपल्यासाठी वर्षभर अन्नधान्य देतो, म्हणून आपण वसुवारस करायचा। नरक चतुर्थी दिवशी श्रीकृष्णाने अनेक असंख्य अबला नारींची सुटका केली कैदेतनं, नरकासुराचा वध करून, म्हणून आपण नरक चतुर्थी करतो। त्या दिवशी अभ्यंग स्नान करतात। अभ्यंग स्नान करताना उठणं का लावायचं, तर आपल्या मनात जो काही विचाराची मलिनता आहे, आचारात जो काही चुकीचापणा आहे, चुकीचं वर्तन आहे, ते निघून जावं आणि माझं मन माझं शरीर सगळं निर्मळ स्वच्छ व्हावं म्हणून उठणं लावून आंघोळ करायची। दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन। लक्ष्मीपूजन का करायचं, ज्या घरात समाधान आहे त्या घरात लक्ष्मी अखंड वास करती। तर आपण सहसा दिवाळीला सर्व लहान थोर मंडळी एकत्र येतो, नातेवाईक एकत्र येतो, तर आपल्या मनातले जे काही क्लेश आहेत, एकमेकांबद्दलची क्लिश्म आहेत किंवा काही दुरावे असतील, तर ते बाजूला सारून आपण एकत्र येऊन लक्ष्मीपूजन केलं तर लक्ष्मी आपल्या घरात चिरकाल वास्तव्य करते, म्हणून लक्ष्मीपूजन करायचं। त्यानंतर येतो पाडवा। पाडव्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते। पत्नीनं पतीला ओवाळणं, ओवाळताना आपण औक्षण करतो, अक्षता घालतो। अक्षता का घालायचो, अ म्हणजे नाही आणि क्षता म्हणजे पीडा किंवा त्रास, आणि आपण दोन दिव्यांनी ओवाळतो। ह्याचा अर्थ असा आहे की मी तुझ्या डोक्यावर अक्षता घालते, इथून पुढं कुठलाही त्रास पीडा तुला न येऊ, आणि दोन दिव्यानं ओवाळल्यामुळं मी तुमच्या साथीशी आहे, असा त्याचा अर्थ असतो। हाच अर्थ बहीण भावांच्या पूजनात सुद्धा असतो, की बहीण भावाला सांगत असते की कुठल्याही इडापिडा टळोत तुझ्या, कुठल्याही याच्यात मी तुझ्या पाठीशी आहे। तर हे औक्षण हे आपल्या संस्कृतीत फार महत्त्वाची गोष्ट आहे। आणि दुसरं म्हणजे आपल्या संस्कृतीत पतीला परमेश्वर मानतात। पाडव्याला पत्नी पतीला ओवाळते, तिला अपेक्षा असते की आपला पती खरंच परमेश्वरासारखा गुणी आणि चारित्र्यवान असो। तर ह्या पाडव्याचं अनन्यसाधारण महत्त्व आणि औक्षण हे फार महत्त्वाचं आहे। एवढंच बोलून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देते। धन्यवाद।